अमेरिका सारख्या देशाने ईव्हीएम बंद केलं आहे, भारतातही लोकांच्या मनात संभ्रम आहे. निवडणूक प्रामाणिकपणे घेतो असे तुम्ही सांगता, तर एकदा बॅलेट पेपरवर निवडणूक घ्या, उद्धव ठाकरे म्हणाले, तसा प्रयोग झाला पाहिजे, त्यामुळे लोकांच्या मनातील संशय दूर होईल, अशी मागणी करत विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी ईव्हीएम बाबत मांडलेल्या भूमिकेचे समर्थन केले आहे. नाही, असे भारतीय जनता पक्ष विरोधात असताना हीच भूमिका मांडत होते. त्यावेळेस त्यांनी असंच म्हटलं होतं की ईव्हीएमच्या भरोशावर काँग्रेस जिंकते. आता तुम्ही ज्या बहुमताने 2 लाख, 2.5 लाख, 5 लाखांनी निवडणुका लोकसभेच्या जिंकताय. आता उदाहरणादाखल सांगायचं झालं तर भंडारा लोकसभेची निवडणूक नाना पटोलेंनी राजीनामा दिल्यानंतर बाय इलेक्शन झालं आणि त्यावेळेस आमचा उमेदवार 567,000 मतांनी निवडून आला आणि त्यानंतर 6 महिन्यांनी लगेच लोकसभेची सार्वत्रिक निवडणूक झाली आणि भाजपचा उमेदवार 2.5 लाख मतांनी निवडून येतो. म्हणजेच 65,000 पडलेला उमेदवार 2.5 लाखांनी निवडून येतो, म्हणजे 3.25 लाख मताचा फरक पडला. 6 महिन्यात एवढं मतपरिवर्तन कसं होऊ शकतो? त्यामुळे लोकांच्या मनामध्ये संशय आहे, जनतेच्या मनामध्ये संशय आहे की ईव्हीएम मशीन, कारण पाश्चात्य देशांनी ते बंद केलेलं आहे, अमेरिकेसारख्या प्रगत देशांनी ते बंद केलेलं आहे, डेव्हलप ज्या कंट्री आहे देशात जगातील त्यांनी त्याला बाजूला केलेलं आहे आणि तुम्ही आम्हाला ईव्हीएमच्या भरोशावर जर आम्ही तुम्ही निवडणुका जिंकत आहात असं जर म्हणत असेल तर त्यात चूक काय आहे? आणि लोकांच्या मनातील संभ्रम जो आहे जो आज तो दूर करा ना. तुम्ही इमानदार आहात, तुम्ही स्वच्छ प्रतिमेचे आहात, तुम्ही निवडणुका फेअर घेतात, जर असं तुम्हाला वाटत असेल तर एकदा दूध का दूध पाणी का पाणी होऊन जाऊ द्या. एकदा बॅलेट पेपरवर निवडणुका घ्या, म्हणजे लोकांनाही विश्वास वाटेल या निवडणुका स्वच्छ झालेल्या आहेत आणि इमानदारीनं झालेल्या आहेत, यामध्ये कुठेही गडबड नाही आणि लोक संशय घेणार नाहीत. अशा प्रकारची भूमिका तुम्ही स्वीकारली पाहिजेत आणि लोकांच्या मनामध्ये असलेला संभ्रम हा दूर केला पाहिजेत असं आमचं स्पष्ट मत आहे. त्यामुळे उद्धवजी म्हणालेत ते नक्कीच तो प्रयोग झाला पाहिजे.